गेलास मी धडपडत राहिले, तू झोडपत गेलास मी धडपडत राहिले, तू ओरबाडत गेलास मी वाट काढत राहिले, तू हिजवत गेलास मी पेटत राहिले, तू हिजवत गेलास मी पेटत राहिले, तू अडवत गेलास मी धावत राहिले, तू अडवत गेलास मी धावत राहिले। नमस्कार मित्रांनो, मी विनोद खटके। मित्रांनो, समाजामध्ये अशी काही व्यक्ती असतात की ज्यांचं जीवन, ज्यांचा संघर्ष हा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी असतो। अशीच एक व्यक्ती म्हणजेच लता भगवानकरे। औताई, माझे मालक लय आजारी आहे, तो मला पैशाची मदत करा। रिपोर्ट बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्याला ऑपरेशनची गरज आहे। मॅरेथॉन म्हणजे काय? मॅरेथॉन म्हणजे पळणे। 50,000 रोख रक्कम बक्षीस आहे। असं नका करू, मला ट्रेनिंग द्या। ए चल, ट्रेनिंग देता येत नाही तर नको देऊ, मी देईन ट्रेनिंग। निघ। जीवन जगण्यासाठी लय काय सोसावं लागते आणि जिंकण्यासाठी लय काय सोडावं लागत। तुला या वयात मॅरेथॉनची गरज आहे का? एक लहानशी मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि ते सामर्थ्य तुमच्यातही आहे, फक्त स्वतःला ओळखण्याचा अवकाश आहे। ज्यांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वयाच्या 67व्या वर्षी भाग घेत सलग 3 वेळा ही स्पर्धा जिंकली, त्यांच्या जीवनावरती परमज्योती फिल्म क्रिएशन आता चित्रपट घेऊन येते 17 जानेवारीला। त्यांच्या या संपूर्ण टीमशी आपण आज थोड्याशा गप्पा मारणार आहोत, या चित्रपटाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक श्री नवीन कुमार देशवळना सर। सर नमस्ते। या चित्रपट ज्यांच्या जीवनावरती आधारित आहेत आणि ज्यांनी या चित्रपटामध्येच स्वतःचीच मुख्य भूमिका केली आहे अशा आजी म्हणजेच लता भगवानकरे, त्याचबरोबर या चित्रपटामध्ये या आजींच्याच पतीची भूमिका केलेले त्यांचे प्रत्यक्षातलेच साथीदार, त्यांचे जीवनसाथी श्री भगवानकरे नमस्ते, आणि त्यांच्या सुनबाईंची भूमिका केलेल्या गौरी हे की कॅरेक्टर ज्यांनी केलेले आहे त्या राधा चव्हाण नमस्ते। मॅरेथॉन में नंबर आया वो 12 में आ गया, आप तक ये कैसे पहुंचे? तो मैं एक बार चाय पीने के लिए होटल में बैठा था, उसी टाइम एक बार ये न्यूज आया, वो न्यूज पकड़ के मैं 12 ढूंढने के बहुत टाइम लगा। आप आंध्र में हैदराबाद में रहते, वहाँ के पेपर में आपने ये न्यूज पढ़ी? तेलुगु, तेलुगु में। फिर आपने ये 12 में आने का निर्णय लिया? तभी उसी टाइम मैं लिया था, लेकिन 2-3 दिन लगा है सोचने के लिए। तो यहाँ से मेरा दोस्त पकड़ के पहले बॉम्बे का कुर्ला स्टेशन रहते ना, तो उसी टाइम उधर उतर गए। तो यहाँ से पूरा 12 ढूंढने के लिए तो बहुत टाइम लगा। आपके कोई पहचान का यहाँ था क्या पहले? कोई नहीं था। सब 12 किधर रहते भी पता नहीं मेरे। फिर आप आज तक कैसे पहुंचे? तो एक ऑटो ड्राइवर मनोज उनका नाम है, उनको भी आप याद दिलाना चाहिए, इम्पोर्टेंट है। तो उनका वजह से तो मैं आजी के घर तक पहुंच गया। जब आप आजी से मिले तब आपने फिल्म बनाने का जो इरादा था आपका, वो आजी से मिलने के बाद हुआ या फिर आपने पहले ही तय किया था न्यूज़पेपर में पढ़ने के बाद? एक्चुअली मैं पहले एक कठिन निर्णय लिया था न्यूज़पेपर पढ़ते समय, तो लेकिन 65 इयर्स ओल्ड हूं मैं, तो पति के लिए इतना 3 किलोमीटर भागने का बहुत मुश्किल का काम था, लेकिन वो किया। लेकिन इसका पीछे बहुत कहानी मिल सकते मेरे को, ये सोच के मैं आजी के पास आया था। तो उनको मिलने के बाद, उनका घर परिस्थिति देखने के बाद मेरे को बहुत दुखी है, मतलब तो एक विषाद घटना मिला था। अरे यार, तू उसके पीछे का कारण जानकर? हाँ, जानकर, लेकिन उसका इधर क्या बोलते हैं किरोसिन का वो था उनका पास, तो उसी टाइम में मैंने उनको एक बोला था, तो मैं कैसे आपको लेके पिक्चर बना था।
अजी ज्यावेळेस तुम्हाला यांनी सांगितलं की मला तुमच्या जीवनावरती चित्रपट बनवायचा, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? काय म्हणजे हो नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे त्यावेळेस? मला जस मला हे वाटत होत की जमल का नाही आपल्याला, असं वाटत होत, पण आपल्याला जमल का नाही. मग तुमच्या जीवनावरती चित्रपट येतोय आता, तुम्ही जो आयुष्य जो संघर्ष केलाय, काय वाटतं म्हणजे काय भावना आहे तुम्हाला, कसं वाटतं की आपल्याच आयुष्यावर चित्रपट निघतोय, आपण आयुष्यात काय संघर्ष केला? आता एक असं वाटत की आपण एक अडाणी असताना आपल्याला काही माहित नसताना आपल्याला हे कुटुंबासाठी जो संघर्ष केला, हा आनंद वाटतो, आनंद वाटतो. या चित्रपटामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की यातल्या व्यक्तिरेखा तुम्ही साकारली, तर तुम्हाला वाटलं होतं का की आपणच आता ही ऍक्टिंग करायची आपल्याला? ज्यावेळेस तुम्हाला नवीन सरांनी सांगितलं की तुम्हीच आता हे मुख्य भूमिका करायची, तुम्हाला वाटलं होतं का की आता आपल्याला हे ऍक्टिंग कशी करणार आपण जर करताना? हा वाटत होत की आपल्याला जमणार का नाही, पण असं मनात मी मग नंतर जिद्द ठेवली की आपल्याला किती कठीण असलं तरी आपण, म्हणजे मॅरेथॉनच्या वेळेस तुमच्या मनात जी जिद्द होती तीच तुम्ही पुन्हा ठरवलं, तसंच आपण मॅरेथॉन जिंकू शकतो हे का करू शकत नाही, म्हणजे ठरवलं तर काहीच कठीण नसतं. आपल्या उपचारासाठी आपली पत्नी धावली, तर एक पती म्हणून तुम्हाला काय वाटतं? माझ्या उपचारासाठी एवढी वयाची तबान बाळगता समजा ती आजारी असताना पण मॅरेथॉन मध्ये भाग घेतला, म्हणजे ज्यावेळेस मॅरेथॉन मध्ये त्यांनी भाग घ्यायचं ठरवलं त्यावेळेस काय झाले होते? या चित्रपटामध्ये तुम्ही राधाचे कॅरेक्टर केले, तर हे कॅरेक्टर करताना तुम्हाला कुठली आव्हानं याच्यामध्ये जाणवली, म्हणजे तुम्हाला पूर्वी पार्श्वभूमी काहीच नाही आली त्याची समजलं, तर म्हणजे काय अडचणी आल्या सुरुवातीला? खूप आनंद झाला पण फिल्म मध्ये काम करायला भेटते आपल्याला, पण असं वाटायचं की आपल्याला ऍक्टिंग येते का नाही. हा नवीन सरांनी आम्हाला एक महिनाभर पूर्ण मोबाईलवर ट्रेनिंग दिलं, त्यावेळेस आम्हाला जमलं की आत्मविश्वास आला की आपण कधी करू शकतो. बायोपिक बहुत सारे आ रहे है, कुछ खिलाड़ियों पर आ रहे है, कुछ एक्टर पर आ रहे है, लेकिन एक सामान्य व्यक्ति के ऊपर ये बायोपिक बनना चाहिए, ऐसा आपको क्यों लगा? लेकिन इसका कॉन्फ्लिक्ट बहुत बड़ा है, मतलब उनका संघर्ष है कोई, मैं इसका बायोपिक नहीं, इसको बोलता है नहीं बायोपिक, लेकिन ये मारतांस ने उनका पति बचाने के लिए मारतांस ने कैसा पार्टिसिपेट किया और इसके पहले क्या क्या निर्णय वो लिया था, क्या क्या हो रहा है, तो ये अपन के लिए ये सब लोगों को नहीं जानता है, लेकिन इसका मैं नजीक से देख रहा है तो उनका क्या क्या परिणाम हो रहा है, तो उनका कैसा मिला एक औरत, उनका थोड़ा प्रैक्टिस कैसा लिया, तो ये तो पकड़ के मैं थोड़ा कैरेक्टर आगे लेके गया कि छोटी छोटी बातों के लिए उनको कितना झगड़ना पड़ता है, संघर्ष करना पड़ता है. लेकिन जब आपने ये शुरू किया तब कुछ आपके दोस्त या फिर इस क्षेत्र से संबंधित आपके जो दोस्त थे, कुछ साथी थे प्रोजेक्ट कर रहा हो, तो उनकी क्या रिएक्शन थी? तो मैं उधर से सोच के आया था, लेकिन ये लोग को कैसा लगता है, वो करता ही नहीं, तो ये पहली बात है, अगर ये होता ही नहीं ये दूसरी, ये पूरा नहीं हो जाएगा, अगर इतना दूर तक लेके जाता है तो और तीसरी बात है, और ये कलाकार नहीं है वो तो प्रॉपर, तो इनका ट्रेनिंग देना है तो बहुत मुश्किल है, अगर उससे एक्टिंग निकले तो कम से कम 40-50 टेक के रुकना पड़ेगा, तो ये बड़ी बात है. और तो मैं इसका जानता हूँ, लेकिन मेरे को तो पिक्चर में बहुत साथ दिया था वो, तो आज जी ने इतना दूर तक, अगर इतना उनका मेहनत बहुत है, क्योंकि वो ये पिक्चर में कम से कम 200 किलोमीटर बाक किया, तो रिटेक गए तो इतना हो जाएगा, 3 किलोमीटर का मैराथन, लेकिन फिर तो 200 किलोमीटर भागना पड़ा. तो नहीं, और एक बड़ी बात क्या है, तो एक शूट किए थे समय तो इतना दूर से आप आज ही बाकी नीचे गिर गया, तो मैं सोचा था तो मेरा कि इसी टाइम ये मेरे पूरा मेरा मन बहुत डर लगा, तो वो आज ही उठा नहीं है, तो उठते नहीं है, तो मैं कैमरा छोड़ के भाग गए, तो वो शार्क के पास गया था, तो तब वो हंस रहे वो, अरे यार तुम ये क्या हो रहा है, समझ नहीं आ रहा है, मैं सच में बोल रहा हूँ, तो वो तो मैं आपको क्लिप दिखाता हूँ, तो सच में तो मैं उसी टाइम जिंदगी में, अरे यार तो मैं क्या कर रहा है, अगर आप कोई होता है तो इतनी बड़ी एनर्जी, तो वो एनर्जी तो नेक्स्ट तुरंत, तो उसी वो शॉट कंप्लीट करने के लिए वो कोशिश किया, तो ये मैं सब
समाज को बोल रहा है कि इनके इस एज में इन्होंने जो स्पिरिट दिखाया yes. जो रियल लाइफ में है वो शूटिंग करते समय भी स्पिरिट आपको दिखा, यही आप लोगों को सामने लाने चाहिए 100%, क्योंकि वो मैं कम दिखाया एक्चुअली. इनका ओरिजिनल कैरेक्टर क्या है तो उसका बहुत एनर्जी लेवल बहुत है. तो आज का दिन इतना कोई आर्टिस्ट अगर कोई ये प्लेसमेंट में नहीं कर सकता, मैं सवाल उठा रहा हूँ क्योंकि तो बड़ी बात है. उनके संघर्ष से इसलिए उन्हीं को ही अपने फिल्म में उनको लेने का निर्णय लिया. आज बुलढाणा ते बारामती प्रवास म्हणजे कारण काय की बुलढाण्याकडून बारामती गेले हे कारण काय? कारण म्हणजे गावाकडे असं कामधंदे मिळत नव्हते ना, कामासाठी म्हणून बारामतीला, रोजगार मिळवण्यासाठी बारामतीला आलो. बारामतीला आल्यानंतर हे दवाखान्याचं हे सुरू झालं, तुमची परिस्थिती बेताचीच होती. हे मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचं हे कसं काय तुमच्या बघितलं? म्हणजे मानक अगोदर आजारी होते ना, त्यांना 50,000 रुपये खर्च लागला. आणि नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की MRI गरजेचं आहे करणं. आता नवीन असल्यामुळं ओळख नाही कोणाची, काय नाही, कोणाला पैसे मागाव हे विचारत तेवढ्यात हे मॅरेथॉन रनिंग मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली. तर मग ते शाळेतले मुलं म्हणायचे मी आली अशी बाहेरून, ते शाळेतले मुलं म्हणायचे आधी पेपरला बघा काय आलंय, तुम्ही भाग घेता का? म्हटलं किती बक्षीस आहे? तर मुलं सांगा 5,000. मग माझ्या लगेच लक्षात आलं, म्हणलं डॉक्टरांनी 5,000 सांगितले MRI साठी आणि बक्षीस दे 5,000 आहे. आपण जर भाग घेतला आणि नंबर आला तर आपल्याला 5,000 मिळतील. तसं कोणाला मागायचं आपल्याला काम पडणार नाही अशी माझ्या मनात जिद्द होती. म्हणजे इकडे तिकडे मागत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या कष्टावरतीच ते 5,000 कमवले पाहिजेत. कुटुंबातून दुसरा सोर्स काय नव्हता का तुम्हाला? कुटुंबातले दुसरे कोणी तुमचं मुलगा काय कमवत, म्हणजे त्याच्या रोजगारातून तुम्हाला काय मिळत होतं? म्हणजे एकटाच कामाला असल्यामुळे रूम भाडं घर खर्च त्याला एकट्यालाच करावा लागत होता, त्यामुळे तुम्हाला सगळ्या खर्चाला अडचण निर्माण होत. मॅरेथॉन मध्ये तुम्ही ज्यावेळेस पळायचा निर्णय घेतला त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला जी लोक थांबली होती धावण्यासाठी, त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या तुमच्याविषयी की बाबा हे आजी आता धावत आहेत, हे साडी घालून काष्टा घातलेली आजी धावत आहेत आता, तर ते तुम्हाला काय समजते त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेस? त्यांना म्हणजे असं लय विशेष वाटायचं, सगळे असे म्हणजे आनंद झाल्यासारखं की बाबा आजी पण धावतात. आनंद झाल्यामुळे ते असे टाळ्या वाजत होते आणि त्यांना पण असं हे वाटत होत की एवढ्या वयात वयस्कर आजी असून धावतात असं विशेष वाटत. त्या ठिकाणी तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली आणि नंबर आपण काढायचाच हो, कारण आपल्या कुटुंबाला त्याची गरज आहे, आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्याला त्याची गरज आहे. म्हणून तुम्ही जेव्हा शाकांतांना तुमच्या पतीच्या उपचारासाठी धावला, ज्यावेळेस आपल्या पत्नीनं हे पारितोषिक मिळवले हे बक्षीस मिळवले असं तुम्हाला कळालं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? त्यावेळेस चांगलंच वाटलं पण या वयात समजा तिला वयाची पर्वा न करता आणि समजा तिने मॅरेथॉन जिंकून 5,000 रुपये आणि चिकन एक संघर्ष केल्याबद्दल चांगलंच वाटलं. पण त्यांची ही जिद्द आणि चिकाटी, तुम्हाला त्यांची जिद्द आणि ही चिकाटी फक्त मॅरेथॉनच्या वेळेस पाहायला मिळाली का जे पूर्वीपासून त्यांच्यामध्ये ही जिद्द आणि चिकाटी? सुरुवातीपासूनच आम्ही आता गावी पण 20-25 वर्षे बाहेर गावी आम्ही काढले काम केले, तर सगळं आमच्या सगळे एक विचाराने एक सर्व केले सगळे आणि आता ते एवढे हार्ड काम होत नसल्यामुळे आम्ही इथं बारामतीला लागले. सुरुवातीला आम्ही त्यावेळेस काय आम्हाला मुलाला 3,000 रुपये पगार होता, मला 3,000 रुपये असा पगार वाढत वाढत म्हणजे त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याच्या रक्तामध्ये संघर्ष करण्याचा किंवा एखादी गोष्ट करण्याची जिद्द असते किंवा तर ते सुरुवातीपासूनच ती यांच्यामध्ये होते त्या गोष्टी. हा सुरुवातीपासून ते संसार असो किंवा हे कठीण प्रसंग असो प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद प्रसंगात ते सुरुवातीपासून साथ दिली. म्हणजे कठीण प्रसंग याच्यापेक्षा कठीण प्रसंगातून संघर्ष करून आतापर्यंत समजा एकमताला आम्ही सर्व काही केलं. या चित्रपटामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली शूटिंगच्या वेळेस,
खूप काही म्हणजे तसं पुन्हा कुठल्याच कलाकारांना याच्यामध्ये विशेषतः पार्श्वभूमी नाहीये, कोणीही यातला असं प्रोफेशनल कलाकार नाहीये. तुम्ही सुद्धा अशाच एक साधारण कुटुंबातून आलेले आहात, कुठल्या अभिनयाची पार्श्वभूमी नाही. हे सगळं सुरू असताना यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला म्हणजे प्रेरणा दिली, तुम्हाला भावल्या मला सगळ्या शूटिंगच्या दरम्यान? म्हणजे आज जे करतात आपण का करू शकत नाही, म्हणजे आजींनी सुरुवातच प्रेरणा द्यायला म्हणजे ज्या शरद मॅरेथॉन पासून केली, म्हणजे अगदी ती शूटिंग असेल किंवा आता इथून पुढच्या काळात देखील असेल, जे एक त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली. सर आप मराठी में आ गए, आप रहने वाले हैदराबाद के, लैंग्वेज का प्रॉब्लेम, ये आपने रिस्क कैसे लिए? तो रिस्क में मजा आता है, इसका पहले भी रिस्क किया था मैं, लज्जा के उनका तो बहुत कॉन्ट्रोवर्सी हो गया, तो अब तो मैं FIR भी लेके आया, पुलिस स्टेशन भी तो गया. तो लेकिन मतलब क्या है कॉन्ट्रोवर्सी, मतलब तो एक संदेश के लिए तो मैं कितना दूर तक भागता हूँ, इसका रिस्क मेरे को हर दिन में रहता है, इसमें मैं जीना रहता है. तुम्ही मॅरेथॉनमध्ये जिंकला, त्यानंतर तुमचा अनेक वृत्तपत्रांमध्ये फोटो आला, यानंतर काय तुम्हाला लोकांची मदती झाली का, कोणी मदती केली का तुम्हाला? मदत माननीय पवार साहेब यांनी बी दवाखान्याची मदत केली, आणि सुप्रियाताई माननीय सुप्रियाताई सुळे यांनी पण डॉक्टर आमच्या मालकाला घरी पाठवले होते, आणि अजितदादा पवार साहेब यांची पण खूप मदत झाली, आणि माननीय आपल्या सुनेत्रा वहिनी पवार यांनी पण माझे सत्कार तर केले, पण पुण्याला पण मला सत्कारासाठी पाठवले, जेणेकरून तुमच्याकडून इतरांना पण प्रेरणा मिळाली पाहिजे. हो तर अशी मला त्यांची भरपूर मदत मिळाली, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा मानते. सरजी आपने पूरी टीम जो है वो सब लोकल के है, ये किसी को भी एक्टिंग नहीं आती थी, सब नए है, तो ये पूरा संघर्ष बहुत बड़ा है, उसके बारे में कहते हैं? क्योंकि सर वो नया, मतलब क्या है, नया में थोड़ा अच्छा लगता है, क्योंकि वो नया वाला को सीखने को बहुत मिलता है. और एक बात क्या है, ये अननोन आर्टिस्ट थे और एक्टिंग निकाला, तो ये मेरे बड़ी सवाल, वो सवाल उठाने के लिए मैं इतना देर किया था. मैं ज्यादा पहले ऑडिशन लिया था तो एक्सपीरियंस वाला आया था, लेकिन मैं इसको छोड़ दिया, क्योंकि एक्सपीरियंस वाला को उनका ड्रामेटिक मोशन मिलता है, उनसे मेरा मन था वो क्या करता है. तो लेकिन ये लोग से मैं एक्टिंग रियल में बहुत मुश्किल आ गया, लेकिन तो कम से कम तो 40 टेक में ओके हो जाएगा उसको, तो एक ही टेक में कभी कभी धीरे धीरे उनका एक्टिंग इम्प्रूव हो गया. कुछ ऐसी सिचुएशन आई थी क्या शूटिंग करते समय, क्या है ये, मैं क्या कर रहा हूँ, मेरा ये जो निर्णय है वो बहुत गलत हो गया, ऐसा आपको लगा? नहीं, एक्चुअली मैं मजा में उड़ा रहे, लेकिन कभी कभी होता है मन में, लेकिन शूटिंग आते ना तो मेरे को बहुत मजा आता है, लेकिन शूट पे ना तो मेरा एनर्जी लेवल अलग रहता है, तो उसका साथ देख के बाद में मेरे को अच्छा लगता है, कभी कभी प्रेरणा मिलता है, लेकिन उससे मैं एक्टिंग निकाला हूँ, तो कभी कभी मौसम भी मेरे को मदद नहीं किया, लेकिन कितना बहुत बार बारिश गिर रहा है तो बाद में धूप हो रहा है, तो मिसमैच करने के लिए, मैच करने के लिए बहुत मुश्किल आया था. आज का एक संघर्ष और ये फिल्म बनाने का एक संघर्ष, ये दो कहानियां हो गई. तो टेक्नीशियन के बारे में भी यही बताया आपने कि सब नए थे, क्या क्या मुसीबतें आ गई? तो एक बड़े सवाल आपने मतलब मेरे को आ गया, तो एक्चुअली वो रेन इफेक्ट डालने के लिए तो आर्टिफिशियल लगाने के लिए बहुत एटमॉस्फेयर लगाना चाहिए, तो उसी टाइम अचानक में मेरे माइंड में शार आया था, तो बारिश बहुत जोर से गिर रहा है, तो मैं बोला तो बाकी का आर्टिस्ट का आप बात थे क्या, तो बोला नहीं यार मैं करने का इतना उसका वो मदद नहीं दिया, मतलब उसी टाइम में उनको भी लगता है तो कैमरा मैन से पकड़ के, तो हर टेक्नीशियन, तो उसी टाइम तो बारिश का डर लगा, तो मैं इसको आजी के मुँह देख के एक बार आप भाग सकते क्या, बोला ठीक है सर आप तो क्या बोले तो मैं वो कर सकता हूँ, तो बाकी का लोग भी बारिश में क्यों कर रहे हैं आप शो, तो पागल है क्या, ऐसे भी बहुत बोलने वाला है, तो लेकिन मैं उनका विजन क्लियर था, देखा था उनका जिद, चलो तुम भागो, तो कभी मैं उतना दूर से कैमरा वाइड एंगल लगाया था, तो लेकिन कैमरा के ऊपर एक
छात्री था पकड़ा था उतना है, तो मैं और ये थोड़ा बारिश में भीग गए, लेकिन अजी तो मैं कट भी बोल रहा है लेकिन उनको सुनाई नहीं दे रहा है, तो कम से कम तो 20 मिनट ऐसी चक्कर मार रहा है, तो मैं दूर से कट मार रहा क्योंकि मैं अगर उधर से भागे तो मैं फ्रेम में रिवील होता है, तो मतलब वो तो रन में है, अब तो रोल हो रहे हैं कैमरा, तो मैं ऐसी देख के किया था लेकिन बाद में मेरा लगा है अरे यार ये क्या चाहिए, ये क्या कर रहा है, तो बहुत बढ़िया लगा। म्हणजे मॅरेथॉन मध्ये धावणं कठीण वाटलं का शूटिंगच्या वेळेस धावणं कठीण वाटलं तुम्हाला? कारण शूटिंगच्या वेळेस तुम्ही खूप धावलाय, मॅरेथॉनच्या वेळेस काही किलोमीटर धावलाय, कुठलं कठीण वाटलं? कठीण म्हणजे मला कसं असं कुठलंच वाटलं नाही, म्हणजे माझ्या मनात जिद्दच होती त्यामुळे मला ते कठीण वाटलं नाही। म्हणजे कोणतीच गोष्ट कठीण तुमच्यासाठी तुम्ही मानत नाही, म्हणजे जे आव्हान आयुष्यात येईल आपल्याला वाटेला त्याला ताकदीनं सामोरं जायचं। तुम्ही जो आयुष्यात संघर्ष केलाय तर अशी अनेक कुटुंब आहेत की ती सुद्धा त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी धडपडत आहेत, परंतु ते निराश होतात, थोड्याशा अडचणी आल्या की निराश होतात, पण तुम्ही तुमच्या रूपाने दाखवून दिलं की आपण जर निराश नाही झालं आणि जिद्द दाखवली तर खूप काय करता येत, तर अशा निराश होणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? जिद्दीने समजा त्या प्रसंगातून निघावं, म्हणजे जसं आपण मराठी म्हणतो मराठीमध्ये कधी अडचणीत आलो कधी दुःखात असलो तर आपण असं बोलतो की वायऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, तसं तुम्हाला देखील वाटतं की आपल्यावर जशी अडचणीची वेळ आहे तशी असा संघर्ष असं दुःख कोणाच्या वाटेल येऊ नये? क्यों लागा आपको की इथे विषय उठाना चाहिए? क्योंकि सर आज का दिन कैसा हो गया, तो एग्जाम लिखते लिखने के बाद रिजल्ट जुड़े तो जुड़े तो डर लगते हैं, देखने के लिए फैमिली के साथ और कोई बच्चे के साथ जा रहे तो आपको क्या मिलता है तो वही भी बता सकता हूँ, तो लेकिन हर सीन में इसका मैसेज था, ये 65 इयर्स और 67 इयर्स का ओल्ड मैन उतना ताहत लगा कि उनका पति के बचाने के लिए तो सब छोड़ के उतना मेहनत किया था, आप जिंदगी में ऊपर आने के लिए आप कैसे करना, तो वो सिखाना पड़े तो जरूरी आज का दिन, क्योंकि वो उनके सामने एक आदर्श रखने के लिए आज का फिल्म आता है, तो उसका मैं फिल्म बारे में कमेंट नहीं कर रहा हूँ, तो वो भी एंटरटेनमेंट के लिए चाहिए, तो लेकिन ऐसा फिल्म एक आए थे ना तो इसका फिल्म उठाने के लिए तो बहुत फायदा होगा, तो इनके सामने बहुत संघर्ष बाहर निकलने के लिए कुछ प्रेरणा कुछ आदर्श सामने चाहिए, इसलिए आपने ये फिल्म लाई। यस, और एक बात है इसका विशेष क्या है फिल्म का, लेकिन ये संघर्ष आपको कौन सा नजर से देख रहे वो नजर से आपको मिल सकते हैं, तो इसका एंड पॉइंट वही है, आपका थिएटर का बाहर आने के बाद आपका मन में एक संघर्ष होता है तो मैं क्या करना चाहूँ, लेकिन मतलब हर फेस कर सकता हूँ मैं जिंदगी में, तो ये आपको मैसेज मिल सकते हैं, ये मैसेज मिल सकते हैं। सबका मेहनत क्या है तो सब लोग को समझो, तो इसमें अगर देखने के बाद लास्ट संदेश का ऑडियंस देखने के बाद उनका कोई ना कोई मिल सकते हैं उनका, और वो संदेश देने के लिए ही आपने भी एक संघर्ष किया है, आप जो आज का संघर्ष आप लोगों के सामने ला रहे हो वो हमें आशा है कि वो लोगों को पसंद आएगा। आज तुम्ही काय सांगाल की लोकांनी हा पिक्चर का पाहायला पाहिजे? हा पिक्चर म्हणजे आम्हाला येत नसताना समजा आमचे डायरेक्टर म्हणजे नवीन सर यांनी बी खूप कष्ट घेतले आणि आम्ही पण उन्हात पावसात सगळे हार्ड काम असे जे आपल्याकडून होत नाही ते आणि नवीन मुलांनी असेल किंवा समाजातील अनेक जे लोक आहेत त्यांनी सुद्धा हे चित्रपट त्यांच्या जीवनामध्ये एक प्रेरणा देऊ शकतो, आदर्श निर्माण करू शकतो, आदर्श त्यांच्या समोर उभा करू शकतो, म्हणून पाहायला पाहिजे। हा पाहायला पाहिजे आणि पाहिल्यावर कळल त्यांना की आजी एवढ्या वयस्कर असून त्यांनी किती हाडकामध्ये अडीअडचणींवरती त्यांनी मात केली, मात केली, मग आपण तर म्हणजे करू शकतो, आपण सुद्धा मग करू शकतो राहील त्यांच्या मनात। मित्रांनो, सावित्रीनं त्याच्या पतीला पुन्हा आणण्यासाठी केलेला संघर्ष अशी आख्यायिका आपण ऐकतो,
परंतु अलीकडच्या काळात मात्र बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि समाजात होत असलेले बदल यामुळे खूप काही अडीअडचणी निर्माण होत आहेत, कुटुंबांमध्ये तेढ निर्माण होत आहेत. परंतु आपल्या त्यागानं, आपल्या जिद्दीनं, एका आधुनिक सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण आपल्या कष्टावरती, आपल्या संघर्षावरती पुन्हा खेचून आणले. आणि हाच संघर्ष, हाच एका सामान्य माणसाचा संघर्ष परमज्योती फिल्म्स तर्फे येत्या 17 जानेवारीला तुमच्या भेटीला येतोय. एका पूर्ण कुटुंबाने पाहावा असा हा अत्यंत एक वेगळा अनुभव देणारा आणि तुम्हाला प्रेरणा देणारा चित्रपट 17 जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. मी माझ्या कुटुंबासह हा चित्रपट पाहायला जातोय. तुम्ही देखील या 17 जानेवारीला नवीन वर्षात नवा सिनेमा. धन्यवाद. एक संघर्ष गाथा.